महाराष्ट्रामधल्या कुठल्याही अरण्यामध्ये शूटिंग करायचा कोरा चेक आम्हाला वन खात्याने दिला होता आणि तो आम्ही इमाने इतबारे वटवला. एकदा जंगलामधून मोळ्या घेऊन जाणाऱ्या आदिवासी बायकांना अटक करून डेपोमध्ये घेऊन जातात, कारण जंगलातनं लाकडं न्यायची बंदी आहे आणि ह्या बायकांच्या घोळक्यात जिया पण आहे. तेव्हा जिया पण डेपोमध्ये जाते आणि सगळेजण कबीरच्या समोर उभे राहतात. ये क्या तमाशा है? इस तरफ या उस तरफ? अभी पता चल जाएगा. अलाओ मी. ए, वो झलका कर दो इन सबका. इन सबको ट्रैक्टर में बिठा दो, इन्हें ससुराल ले चलते हैं. चल जान फिदली मुई चोटी. चल. आप इस चक्कर में कैसे पड़ गई? आपको भी गिरफ्तार करना पड़ेगा. यही तो आइडिया है. सुनिए, आप क्यों इनके पीछे पड़े हो? क्योंकि मुझे अपना जंगल बचाना है. इनका बस चले तो ये उसे सहारा का रेगिस्तान बना देंगी. हाँ, इतनी सी लकड़ी लेकर? मैडम, तिनका तिनका करके जंगल बर्बाद होने में क्या देर लगेगी? आप दूध पीते बच्चे को अपनी माँ से छुड़ा रहे हो. आपका बच्चा दूध नहीं माँ का खून मांगने लगा. जब तक ये लकड़ी घर चूल्हे के लिए जा रही थी मैंने अनदेखी की, लेकिन अब ये सारा माल बिकने के लिए जाता है शहर. और ये माल? हाँ, एक एक दरख्त हजारों रुपए का. आप ही ने बताया था. ये माल हड़प करने वाले गुंडे लुटेरों को आप क्यों नहीं पकड़ते हो? वो पूरा जंगल लूट रहे हैं और आप इन मासूमों के पीछे पड़े हो. आप यकीन मानिए, इन दरिंदों को अंदर करना मेरा जीवन कार्य है. हर हालत में मैं इन्हें सबक सिखाऊंगा. लेकिन एक बात है, उनके होने से आपकी ये दोस्त कोई साधु संत नहीं हो जाती, और उन्हें चोरी में प्रोत्साहन देने से ना ही आप कोई बड़ी देश सेविका. मग शेवटी तो म्हणतो चल या बायकांना सोडून देतो आणि त्या सगळ्याजणी शपथ घेतात की परत आम्ही चोरी करणार नाही लाकडाची. आणि मग सगळ्यांना म्हणतो जा पळा. आणि खरोखरच त्या सगळ्या बिचाऱ्या धावत सुटतात. जिया जशी जायला लागते तशी तो म्हणतो हां हां हां, तुम्ही कुठे चाललात? तुम्ही या सगळ्यांचे गँग लीडर, हां प्रमुख त्यांच्या टोळीच्या. तुम्हाला इतक्या सहजासहजी मी सोडणार नाही. तुम्हाला पण शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्हाला शिक्षा अशी की बिछुआ की बनी चाय पी के जाएंगे. बिछुआ, अरे चाय बनाना. वो तो पहले से बन रही. और हाँ, वो फोटो ले आना. फोटो. आणि मग त्या दिवसापासून त्या दोघांची, कबीरची आणि जियाची, छान दोस्ती होते. आधीचे ते कटू सगळे एकमेकांच्या विरुद्धचे असलेले ग्रह नाहीसे होतात आणि दोघांचा दोस्ताना होतो. आणि हळूहळू त्या मंतरबनामध्ये एक प्रेम कहानी सुरू होते. मैं भी आपके लिए तोहफा लाया हूँ. वो भी जंगल से. अच्छा, जरा पल्लू फैलाना. क्या है? मेरे अपने जज्बात. ओह,
बहुत खूबसूरत हैं। मेरी साड़ी से मेल खाते हैं। आपकी आंखों से मेल खाते हैं। नाउ नाउ लेट्स नॉट गेट पर्सनल। एकदा कबीर जियाला आपल्या घरी जेवायला बोलावतो आणि बाहेर झाडाखाली टेबल मांडलेलं असतं। नेहमीप्रमाणे तिला तो जंगलातल्या गमती सुरस आणि चमत्कारिक अशा कथा ऐकवतो आणि जिया म्हणते की खरंच तुझ्या ध्यानी मनी स्वप्नी सुद्धा जंगलच असतं माझ्या मला वाटतं। वैसे आजकल सपने में जंगल नहीं दिखता। जिया सीताफिनी विषय बदलते। इस फूल का क्या नाम है? आप बात बदलने में या यूं कहिए टालने में माहिर हैं। जी मैं जनाब वेलकम बैक। थैंक यू। सफर कैसा रहा? कामयाब। मांगेराम एकदा दिल्लीची सफर करून येतो आणि परत आल्यावर तो आदिवासींची एक सभा बोलवतो आणि त्यांना रेयॉनची फॅक्टरी इथे होणार आहे आणि कसं सगळ्यांचं कल्याणच कल्याण होणार आहे याची माहिती सांगू लागतो आणि तो म्हणतो की एकदा ही फॅक्टरी उभी राहिली ना म्हणजे सोन्याचा धूर निघेल धूर आपल्या या मंतरबाणात। पण गड्यानो मला त्याच्यासाठी तुमची मदत लागणार। तुम्हाला मला हे जंगल साफ करून द्यावं लागेल। ही झाडं आपल्याला तोडायला लागतील। पेड का टिके? इतना सारे पेड हमारे बाप्पा लोगा से पुराने है, इन्हें गिराना तुम सोचते हो मुझे खुशी होगी? तुम तो जानते हो मैंने एक एक पेड़ को अपने बच्चों की तरह पाला है। गाकर लोरियां सुनाई हैं, लोरियां। इन पर आरी चलाना, अपनी छाती पर तलवार चलाना होगा। लेकिन अब हमें अपनी भावनाओं की आहुति देकर अपने हाथों में कुल्हाड़ी उठानी है इन बच्चों के लिए। मग मांगेराम त्यांना सांगतो की अरे वेड्यानो तुम्हाला ठाऊक नाही पण ह्या झाडांना भूत लागलेत। भूतांनी झपाटल्या या झाडांना, तेव्हा त्यांना जर तुम्ही नाही काढलं तर ती भूत सगळं तुमचं घरदार सगळं संसार उद्ध्वस्त करतील, तुम्हाला गिळून टाकतील वगैरे वगैरे असं त्या भाबड्या जीवानं सांगतो। आणि मग एक एक करून ते आदिवासी मांगेरामला सामील होतात। मांगेराम भाई की जय। मांगेराम भाई की जय। मांगेराम भाई की जय। कबीर रोजचा मुआयना करायला एकदा जंगलात जातो तेव्हा त्याला विलक्षण दृश्य दिसतं। झाडा झाडावर पांढरे डोळे काढलेले, प्रत्येक आदिवासी हातात चुन्याचं टिपाट घेऊन झाडावर डोळे काढण्यात गर्क झालेला। हे दृश्य पाहून कबीर डाफरतो। तो आदिवासींना सांगतो की हे काय चाललं आहे काय? तेव्हा त्याला सांगतात की या झाडांना भूतांनी झपाटलं आहे आणि त्यांना जर नाहीसं केलं नाही तर आपल्या जंगलाला खतरा आहे। यावर कबीर म्हणतो, जंगल को खतरा तो है मगर भूतों से नहीं आदमियों से। अरे ये निशान बनाने से क्या भूत उतर जाएगा? भूत तो भगत उतारे, हमें कुछ ही नहीं मालूम, बस जंगलो खतरा। अगर ये रंग उठाकर तुम यहाँ से दफा नहीं हुए तो तुम्हारी जान को जरूर खतरा है। कबीरची पीडा टाळण्यासाठी मग चोपडा साहेब DFO चोपडा एक ऑर्डर काढतात की कबीरला शिक्षणासाठी 3 महिने डेहराडूनला जायला पाहिजे म्हणून। कबीर म्हणतो की तुम्ही या अशा ह्या तंग काळामध्ये मला सोडू शकता? तर तेव्हा चोपडा त्याला म्हणतात, मला वाटतं की काही अडचण येऊ नये, यू आर नॉट अ वन मॅन फॉरेस्ट डिपार्टमेंट यू नो। आणि कबीर खजील होऊन तिथून निघतो। पण तो जातो तो सरळ सर्वात उच्च अधिकाऱ्याकडे रावसाहेबांकडे। सर मुझे ट्रेनिंग के लिए देहरादून भेजा जा रहा है, आई हैव टू जॉइन ऑन मंडे। मुझे मालूम है, आई एम अवेयर ऑफ इट। और सर यहाँ मंतरवन में कुछ गड़बड़ होने का खतरा है। वो भी मैं जानता हूँ। तो फिर सर ये ट्रेनिंग पोस्टपोन नहीं हो सकती? जनान कबीर सिट। थैंक यू सर। आई वॉन्ट यू टू अंडरस्टैंड। हे हियर दे कम। नाना तुम्हारा
नदीपलीकडे मांगेराम आपल्या बंगल्याच्या आवारातून दुर्बीण लावून हे दृश्य बघतायत की कशी मजा चालली आहे, कसा तमाशा चालला आहे जंगलामध्ये, कसे हे लोक आलेत, गुंड आलेत आणि कसे आदिवासी आहेत तिथे. Quite special these tribals. Yes sir, cheap and loyal. हेडबारे 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 हेडबारे. वैराचा दिवस उजाडतो, जंगलामध्ये नीरव शांतता पसरली आहे आणि मग एकापाठोपाठ एक आदिवासी बायकांची रांग तिथे अवतरते. त्या रांगेमध्ये जिया पण आहे आणि मग पाठोपाठ एक एक ट्रक भरून मुंबईचे भाडोत्री गुंड आणि आदिवासी पुरुष बरेचसे असे तिथे उगवतात आणि उड्या मारून जंगलामध्ये सगळे घुसतात. पण गंमत अशी की जेव्हा आदिवासी कुऱ्हाड घेऊन पुढे सरसावतात तेव्हा ते काय पाहतात की एकेका झाडाला एक एक व्यक्ती कवटाळून उभी आहे आणि ती व्यक्ती कोण तर त्यांचीच बायको, बहीण, आई किंवा मुलगी. मुलंसुद्धा तिथे आहेत, छोटी मुलंसुद्धा झाडांना कवटाळून उभी आहेत. कुऱ्हाडी खाली येतात, इकडे गुंड तुटून पडतात. लेकिन हमारे तो है और हमारे बीवी बच्चों तक पहुंचे पहले हमसे लोहा लेना पड़ेगा. अब फट मत चल. कबीर पण तिथे उपस्थित होतो, तो अर्थात डेहराडूनला गेलेलाच नाही आहे आणि तो तिथे येतो. अरण्यामध्ये मारामारी होते कारण जे आदिवासी कुऱ्हाडी घेऊन आलेले आहेत ते पण आता आपापल्या बायका मुलांच्या बाजूने लढू लागतात आणि गुंडांचा लवकरच नायनाट होऊ लागतो. आणि तेवढ्यात पोलीस पार्टी पण उगवते आणि सगळ्यांना पकडलं जातं, दुष्ट लोकांना. चोप्रावर रीतसर कारवाई होते आणि मांगेराम स्वतःची बंदूक चालवून आत्महत्या करतो. कबीरला बढती मिळते अर्थातच आणि एक मोठा समारंभ होतो जिथे त्याचं अनेकच कौतुक होतं, त्याची खूप वाहवा होते. हॅलो जिया. हॅलो डीएफओ साहब. मिनिस्टर साहब के जाने तक मुझे रुकना होगा. नेचुरली तुम रुकोगी ना, हम साथ वापस जाएंगे मंत्रबन के बीच में से. अभी मंत्रबन से जी नहीं भरा? वो तो कभी नहीं भरेगा. मेरे लिए रुकोगी ना? ऑफ कोर्स, लेकिन यहाँ नहीं, मैं तुम्हें सीधे मंत्रबन में ही मिलूंगी. ओके, लेकिन कहाँ? टर्मिनेलिया बेलारिका के नीचे. तेवढ्यात जियाला कुणीतरी एक पत्र आणून देतं, आंतरदेशीय पत्र. ती उघडून त्यातला कागद काढून वाचते आणि तिचा चेहरा पडतो. शेजारी हिरणी उभी आहे, ती विचारते वाईट बातमी आहे? जिया म्हणते नाही, चांगली बातमी आहे. पुढे जिया आणि कबीर अरण्यामध्ये भेटतात मंत्रबनामध्ये आणि ती म्हणते की तुझ्यामुळे हे मंत्रबन वाचलं बरं, खरंच किती भाग्याचं आहे रे हे अरण्य की तुझ्यासारखा राजा त्याला मिळाला. कबीर हसून म्हणतो तुम बनोगी जंगल की राणी, मेरी राणी. देखो ये मत समझना कि इसमें कोई मेरा अपना स्वार्थ है, मैं तो बस राष्ट्रीय स्तर पर एक प्रस्ताव रख रहा हूं. यावर जिया त्याला आपल्याला आलेलं पत्र दाखवते. कबीर पत्र वाचतो आणि म्हणतो तो तुम आंतरराष्ट्रीय स्तर पर सोच रही हो और मैं अपने देश की बात लेकर बैठा. तुम्हारा इरादा पक्का है? ओके दोस्त, विश यू ऑल द बेस्ट. सेंड मी अ पिक्चर पोस्ट कार्ड सम टाइम. कबीर लेट्स गो.
परत शेकोटीभोवती गोडंग बाबा आणि त्याची पोरं. गोष्ट आता संपत आली आहे, त्यांची महुआ पण संपत आली आहे. सुरई उपडी करून गोडंग बाबा म्हणतात, महुआ हजम कहाणी खतम. मग मुलं भलती नाराज होतात, म्हणतात खतम, अशी कशी खतम, ती राणी पळून गेली आणि अशी कशी गोष्ट कधी संपते का, अशी कधी गोष्ट असते का. दुसरा म्हणतो की राजा राणीचं लग्न झाल्या कधी झाल्याखेरीज गोष्ट संपतच नाही, ही कसली गोष्ट, हे काहीतरीच गोष्ट आहे ही, बेकार. तर मग गोडंग बाबा म्हणतात, लग्न, तुम्हाला लग्न हवं आहे, हे घ्या लग्न. आणि पुढचा प्रवेश आहे बिछुआच्या लग्नाचा. धूमधाम चालू आहे, तारपा वाजतोय, नगारे बडवत आहेत आणि बोहल्यावर दुल्हा म्हणजे बिछुआ मुंडावळ्या लावून उभा आहे. पण त्याची नजर सारखी इकडे तिकडे कोणाला तरी शोधते आणि मग एकदम अचानक तो आपला बोहल्यावरून उडी मारून पळतच सुटतो आणि नाहीसा होतो. सगळीकडे हाहाकार उठतो, नवरदेवच पळाला. पण हिरणी एकटी शांत आहे, ती म्हणते येईल परत, जातो कुठे. इकडे कबीर घराच्या बाहेर महुआ पितो आहे, तिथे बिछुआ धापा टाकत पोचतो. त्याला पाहून कबीर म्हणतो, हे काय तू इथे कसा, अरे तुझं लग्न आहे ना. बिछुआ म्हणतो, तुम्ही इथे तर लग्न कसं होणार. कबीर म्हणतो, बुरखा, लग्न माझ्याशी करणारेच का हिरणीशी. पण मग कबीरला खेचून बिछुआ आपल्या लग्न मंडपात पुन्हा नेतो आणि तिथे पुन्हा एकदा मग धूमधाम सुरू होते. कबीर एका कोपऱ्यामध्ये बसून बघत असतो. तारपा वाजू लागतो आणि आदिवासी मुलींची एक रांग कॅमेरा पूर्ण नाचत 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 पुढे पुढे सरकत जाते. एका पाठोपाठ एक एक सुरेखची मुलगी कॅमेराच्या लेन्समध्ये येते. शेवटची मुलगी आहे जिया, आदिवासी पोशाखात. जिया परत येते आणि आपल्या गोष्टीचा शेवट गोड होतो. एक प्रसंग मला अगदी असा आठवतो आहे की घनदाट जंगलात ताडोबाच्या शूटिंग चाललं होतं. मी आणि विनी एका झाडाखाली होतो, उंचच उंच झाड होतं आणि त्या झाडावरून कॅमेरा खाली येतो आणि आम्हाला दोघांना इन्क्लूड करतो. आणि तेव्हा मी तिला सांगत असतो की देखे इतने खूबसूरत ये पेड़ है तेंदुए के, इसे ये लोग तोड़ते हैं, ये मेरी तकलीफ है. त्यावर विनी म्हणते, अच्छा तो ये आपकी तकलीफ है. असा तो तेवढा डायलॉग होता. फक्त एवढंच झालं होतं की वेळ तेव्हा कमी होता. मला वाटतं मॅजिक लाईट किंवा मॅजिक आवर जेव्हा लाईट अगदी कमी होत जातो ती वेळ होती. आणि सही म्हणाल्या की आपण फक्त ते हे करू, डायलॉग रिहर्सल घेऊन डायरेक्ट आपण असं असं करायचं तुम्हाला तुम्ही आपण टेक करूया. फक्त कोणाच्यात एक लक्षात आलं की जी झाडाच्या खालची जी जिथे आमचं सीन करणारी जी जागा होती तिकडे खूप गवत वाढले होते आणि ते गवत जवळजवळ माझ्या छातीवर होतं. म्हणजे विनीचं फक्त डोकं दिसत होतं, दिसू शकलं असतं. म्हणजे ट्रायल कोणीच घेतली नव्हती. आम्ही सही मी म्हटलं ठीक आहे ॲक्शन. त्याप्रमाणे मी माझा डायलॉग कॅमेरा माझ्यावर आल्या मला सांगितलं याने कॅमेरामनने. मी चालत चालत पुढे गेलो जोरात माझा डायलॉग म्हणत, ये जो इतने खूबसूरत तेंदुए के पेड़ है इनको ये लोग काटते हैं, यही मेरी तकलीफ है. आणि त्याच्यानंतर सई विनीने पुढचा तिचा डायलॉग पण म्हटला, अच्छा ये आपकी तकलीफ है. आणि त्याच्यात तेवढ्यात कट 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 कॅमेरामन उघडला. जनरली सई परांच पे सोडून कोणी कट वगैरे म्हणायची डेअरिंग करायचं नाही. सॉरी सॉरी पण म्हणालो तो. पण म्हणालो, सई जी देखिए वो मैंने मतलब देख रहा हूँ लेकिन मुझे फ्रेम में मिलिंद नाही दिखाई दे रहा. काय झालं कोणालाच कळेना. ॲक्च्युली कोणी ट्रायल घेतली नसल्यामुळे कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की मी ज्या मार्कवर येणार होतो तिकडे मोठा खड्डा होता. त्यामुळे मी ये मेरी तकलीफ आहे वगैरे म्हणेपर्यंत मी आतमध्ये गेलो होतो खाली. आणि मग फक्तच ती विनीत दिसत होती, तिचं डोकं दिसत होतं. ते सईना ते कळलं आणि तेव्हा ते खदा खदा असायला लागले. म्हणजे पहिल्यांदा सईना एवढं प्रचंड पोट धरून असताना बघितलं. आणि मग अर्थात नंतर मग सगळं नीट सगळं ते खड्ड्यात हे करून वगैरे तो पुढचा टेक घेण्यात आला. पण तो फार मजेदार प्रसंग होता. त्या तर अत्यंत ज्याला आपण म्हणतात हायेस्ट क्लास ऑफ सेन्स ऑफ ह्युमर ज्यांच्याकडे आहे अशी व्यक्ती आहेत त्या. आणि नर्मविनोद खुसखुशीतपणे
एखादा प्रसंग सांगायची हातोटी आणि कथेवर कम्प्लीट कमांड, फार टेक्निकॅलिटीजमध्ये न जाता ते अत्यंत अप्रतिमपणे कथेची मांडणी करू शकायचे त्या. आणि एकच होतं की त्या शीघ्रकोपी होते थोडा, पण पटकन त्यांचा राग शांत व्हायचा आणि त्यांना दुसरा टेक झालेला वगैरे तसं आवडायचं नाही. कारण तुम्ही यायचं तर तयारी द्यायला पाहिजे असं होतं. एका रात्री शूटिंग झाल्यावर म्हणजे सबंध शूटिंग संपल्यावर त्या आनंदात आम्ही एका मैदानामध्ये मैफिल जमवली, एक छोटी शेकोटी पेटवली आणि मग रात्रभर रघुवीरनी मस्त लोकगीतं गाऊन आमची छान करमणूक केली. तो अप्रतिम गातो. जवळजवळ आम्ही पहाट गाठली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला लोकांनी विचारलं की तुम्ही त्या सापाच्या मैदानात काय करत होता. म्हटलं काय सापाचं मैदान? हो, तुम्ही ज्या मैदानात होता ना ते सापांचं माहेरघर आहे. आमच्या शूटिंगमध्ये एक बूम मॅन होता चिमणलाल म्हणून, हा उंचच्या उंच बूम घेऊन तो सतत फिरत असे आणि तो स्वतः 6 फूट उंच होता आणि एक मजेदार रंगीत असं व्यक्तिमत्व होतं ते. त्याच्या पायात कायम गुडघ्यापर्यंत उंच असे वेलिंग्टन बूट असत. ते तो कधीच काढलेले कोणी पाहिलं नाही त्याला. त्याचे सवंगडी बाकीचे स्पॉट बॉयज आणि लाईटमॅन म्हणत की हा झोपतानासुद्धा बूट काढत नाही म्हणून. आणि त्याची गंमत अशी होती की ते बूट त्याला धर्मेंद्रनी दिले होते. धर्मेंद्रनी कुठल्या तरी एका सिनेमात ते घालून ते त्याचं काम झाल्यावर त्यांनी चिमणलालला दिले होते. तेव्हा त्याला तो अतिशय त्याचा अभिमान होता आणि ते बूट काही तो कधी काढत नसे. हा चिमणलाल इतका हुशार होता, इतका हरहुन्नरी होता की मला वाटतं माझ्या संपूर्ण सिनेमाच्या कारकिर्दीत इतका प्रचंड हुशार आणि सिनेमा जाणणारा माणूस मला सापडला नसेल त्याच्या इतका. तो कितीतरी त्याच्याकडे युक्त्या होत्या, क्लुप्त्या होत्या, काय काय तो गमते गमती करत असे. त्यांनी विनी एकतर मिलिंदपेक्षा निदान 1.5 फूट तरी बुटकी, त्यामुळे मग चिमणलालनी एक 8 इंचाचा पाटला बनवला तिच्यासाठी. तेव्हा तिचा आणि मिलिंदचा एकत्र शॉट असला की विनी कायम त्या पाटल्यावर उभी असायची, त्यामुळे ते दोघं मग बरोबर वाटायचे. त्यानंतर एकदा त्यांनी एक झावळी आणली नारळाच्या झाडाची आणि तो म्हणाला हे पा ही आदिवासी पोरं याचा छान खेळ करतील. त्यांनी एका पोराच्या हातात त्याचा झावळीचा दांडका दिला आणि मग दुसरा एक छोटं बारकं पोर त्या झावळीवर बसवलं आणि मग त्यांनी गाडी गाडी करत ती सगळीकडे ती झावळी फिरवली त्या पोरांनी. त्यामुळे ते आमच्या लॉंग शॉटमध्ये दूर असे त्या झावळीवर जे पोर फिरताना फार गोड वाटायचं आणि चिमणलालची कल्पना ही. त्यानंतर तो बाबूलाल नावाच्या एका वनरक्षकाचा खून होतो आणि त्याचं शव पडलेलं असतं असा एक प्रसंग आहे. तेव्हा चिमणलाल म्हणाला की याच्या भोवती जर माशा घोंगावल्या तर ते फार चांगलं वाटेल. म्हटलं ते ठीक आहे पण माशा घोंगावणार कशा? तर चिमणलाल म्हणाला मी सांगतो. त्यांनी गुळाचं पाणी केलं आणि त्या बिचाऱ्या झोपलेल्या बाबूलालच्या तोंडावर चिंपडलं आणि तो म्हणाला हां मॅडम आता म्हणा ॲक्शन की माशा आल्या की नाही पहा. आणि खरोखरच ॲक्शन म्हटल्यावर माशा घोंगावायला लागल्या आणि तो शॉट इतका खरा खरा वाटला की जरासा अंगावर काटाच आला. आमचं शूटिंग अतिशय काटकसरीने चाललं होतं. ताडोबाचा जेव्हा DFO रावचा प्रसंग शूट करायचा होता तेव्हा मग अरुण फाटक आला आणि आम्ही त्याचं काम करू लागलो. तेव्हा तर बऱ्यापैकी हालाकीची स्थिती होती. मला त्याच्याशी त्याच्या मेहनताना तर सोडा पण साधा प्रवास खर्च द्यायचीसुद्धा पंचायत होती. तेव्हा काही विषयच काढला नाही आणि त्या भल्या गृहस्थानी पण एका अक्षराने काही मला विचारलं नाही. जाताना तो एक पांढरा लखोटा माझ्या हातात त्यांनी दिला आणि म्हणाला हे राहू दे, एखाद वेळेला कामाला येईल, तेव्हा जस्ट डोंट वरी, कॅरी ऑन गुड. आणि तो नाहीसा झाला. आपकी क्या राय है? सर, हर हाल में ये मामला दबाया जाए. जंगल में अपना एक आदमी, एक फॉरेस्ट गार्ड, पेड़ से लटक गया, उसे सप्रेस किया जाए. पिछले महीनों में ये दूसरा खून है इस इलाके में. लेकिन पहला खून तो परशुराम ने किया था. कबीर के पास जो फोटो है उसे साफ साबित होता है और अब तो वो खुद भी मर गया. तो आपके राय में दोनों खून कैंसिल हो गए? Well, हो सकता है परशुराम ने सुइसाइड किया हो. नामुमकिन. जिस तरह से वो पाया गया उससे सुइसाइड की थ्योरी किसी तरह संभव नहीं. संभव हो या ना हो, हम डिटेक्टिव्स नहीं, फॉरेस्ट ऑफिसर्स हैं. एग्जैक्टली. और खून ही ढूंढना हमारा काम नहीं, जिनका है उन्हें करने दो, ऑफिशियल कार्य अपने तरीके से चलने दो. 94 साली 27 ऑगस्टला पपिहाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं.
दिशाच्या अनुभवानंतर वितरणाच्या फद्दात आपण पडायचं नाही असं मी ठरवलं होतं. त्यामुळे कुठेही थिएटरमध्ये पपी हा काही दाखवला गेला नाही. परंतु एकदा भास्कर घोष हे तेव्हा डायरेक्टर जनरल होते दूरदर्शनचे, त्यांनी या सिनेमाबद्दल ऐकलं आणि त्यांनी दिल्लीच्या महादेव रोडला जे मंत्रालयाचं छोटंसं थिएटर आहे तिथे हा सिनेमा लावला, त्याचा खेळ पाहिला आणि त्याला तो खूप आवडला आणि ते म्हणाले की हा निश्चितपणे दूरदर्शनवरनं दाखवला गेला पाहिजे. आणि त्याप्रमाणे तो दाखवला गेला आणि त्यामुळे आमच्या खिशाला मग खोट काही बसली नाही. फक्त मला दुःख एवढंच होतं की एवढा सुंदर चित्रपट ज्याला भूपेन हजारिकांचं म्युझिक, सईची एवढी सुंदर कथा, एवढं सुंदर तो केलेला चित्रपट तर नीट प्रेक्षकांपुढे आला असता तर खूप लोकांना मजा आली असती. पपी हा माझा वनवासी आणि वनकर्मचारी ह्या सर्वांना केलेला एक हिरवा सलाम आहे. के बालक पेड़ पेड़ को घेर लिया, टूट पड़े उन पर ही सैनिक, वन कारण मैदान किया. आसमान से भिड़ गई चीखें, कितने भाविक मरे अनाम. धन्य पेड़ और उनके रक्षक, उनको अपने लाख सलाम, उनको अपने we'll be right back.